अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीत घडलेल्या घटनेमुळे संबंध महाराष्ट्रातून ढळून निघालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कुटुंबाला भेट दिल्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना घेराव घालून बांगडा देण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप केल्यामुळे चित्रा वाघ यांचा डाव फसला. तर दुसरीकडे 4 दिवसांनी पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी आल्यानं केसरकर यांचे पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. कायदा आणि सुव्यवस्था फक्त तुम्हाला सांगते कागदांवर राहिलेली आहे. सुरक्षा आमची सगळी ट्विटरवर आणि जे ॲप्स काढले त्याच्यावरती आहेत. याचं उत्तर यांना द्यावं लागेल. आणि आज ते केसरकर आले. जे केसरकर आलेले आहेत केसरकरांना आम्ही विचारायला गेलो तर तुम्ही बघितलेत कसा पोलिसी बळाचा वापर कशा पद्धतीने या यांच्या शिवसैनिकांनी जी दादागिरी केली आहे. विचारायचं नाही आम्ही, बोलायचं नाही आम्ही. अजून किती अंत बघणार आहात आमचा? अजून किती संयम राखायचा आहे तुम्ही? अजून किती मुलींचे जीव घेतल्यानंतर तुम्ही जागेवर येणार आहात? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.